राज ठाकरे की सभा से पहले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मनसे विधायक राजू पाटिल से मुलाकात की है। जी हां, मनसे विधायक राजू पाटिल से मिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवली के मनसे कार्यालय में। दोनों की ये मुलाकात चर्चा का विषय बनी हुई है। देखिए, अब मुलाकात हुई, मुलाकात में क्या बात हुई, इस पर चर्चा तो जरूर होगी। आज राज ठाकरे की सभा है, शिवसेना मनसे के गठबंधन की अटकलें लगाए जाते हैं और ऐसे में इन दोनों की मुलाकात अपने आप में कई सवाल खड़े करते हैं। हालांकि ये एक महज गुड़ी पाड़वा के अवसर पर एक शुभेच्छा भेंट बताई जा रही है। आज राज ठाकरे की शिवतीर्थ पर सभा भी है। मनसे शिवसेना गठबंधन की अटकलें तेज हो चुकी है। इस दौरान सुनिए राजू पाटिल ने क्या कहा है। हा काय आमचा विषय नाही आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्व चॅनलला, तुमच्या प्रेक्षकांना, महाराष्ट्रातील सर्व जनतेला पाडव्याच्या शुभेच्छा देतो। सालाबादप्रमाणे इथे कार्यक्रम होता आणि आज पहिल्यांदा गणपती संस्थानच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आलेले, जे आपल्या ठाणे जिल्ह्यातलेच आहेत। आणि अशा वेळेस आमचे राजकीय काही असतील, घडामोडी किंवा गणित काही असतील, परंतु एक एक संस्कृती पण असते। मी त्यांना विनंती केली की साहेब ऑफिस बाजूलाच आहे, येता का? ते एका सेकंदाचे वेळ न दवडतं ते आमच्या विनंतीला मान देऊन आले, त्याबद्दल त्यांचंही आभारी आहे। 24 तास 12 महिने कोणी राजकारण करत नाही। काही गोष्टी आपल्या संस्कृतीच्या पण असतात, सामाजिक सलोख्याच्या पण असतात, आणि मला वाटतं त्याला अनुसरून आपले मुख्यमंत्री आले, त्याचे आभारच मानतो मी। मनं तोडली, मतं तोडली, हे सगळं नंतर आमचे राजसाहेब बघतील, हा काही आमचा विषय नाही आहे। एकंदरीतच आताची परिस्थिती बघता, आम्हालाही चांगला स्कोप आहे। आम्हालाही लोक भरभरून समोर येऊन सांगतात की आम्ही कंटाळलं, तुम्ही लोक पुढे या। म्हणून तर राजसाहेब तरुणांना आणि जनतेला आवाहन करतात की तुम्ही राजकारणात या। लोक पर्याय शोधतात आणि अशा वेळेस युती आघाडी आमच्या कार्यकर्त्यांचा विषय नाही आहे, तो मान्य राजसाहेबांचा विषय। नेहमीप्रमाणे जय्यत तयारी असते। मी कालही तिथे होतो, निश्चितच पाडव्याची सभा जशी होती तशीच होणार। राज ठाकरे म्हणाले होते पनवेलच्या प्रमोसुद्धा किंवा टीगर सुद्धा दाखवणार नाही, संपूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला दाखवेल। हो नक्की, अपेक्षा कार्यकर्त्यांची निश्चित। तुम्ही बघाल आज तर देशातली सर्वात मोठी कुठल्या राजकीय सभेला लागलेली स्क्रीन त्या मैदानात लागलेली तुम्हाला आज दिसेल। तिथे मान्य राजसाहेबांची एक वेगळी पद्धत असते, ते भाषण करत नाही तर ते संवाद साधतात, आणि मला वाटतं आज तसाच संवाद साधताना तिथे तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाहायला मिळतील। चव्हाण साहेब आले,